तर हठयोग हा अशा प्रकारचा शरीर घडवण्याबद्दल आहे जे आपल्या जीवनात अडथळा बनणार नाही. एक गोष्ट म्हणजे सराव सुरू करण्याआधी पाण्याचा वापर करणं सर्वात उत्तम. नुसतं ठराविक प्रमाणात पाणी शरीरावरून वाहायला पाहिजे किंवा पाण्यामध्ये डुबकी घेणं ज्याचं तापमान खोलीच्या तापमानाहून खाली असेल ते पाणी म्हणजे साधारण खोलीच्या तापमानाच्या 5 ते 8 सेंटीग्रेड कमी असलं पाहिजे. त्याहून कमी नाही. जेव्हा तुम्ही शरीर गार पाण्यात भिजवता तेव्हा पेशी आकुंचन पावतात आणि पेशींच्या मधल्या जागा उघडतात आणि ते महत्त्वाचं आहे योगाचा सराव करण्यासाठी. कारण आपल्याला शरीराच्या पेशींची रचना वेगळ्याच स्तराच्या ऊर्जेने चार्ज झालेली पाहिजे. एक मनुष्य दुसऱ्या कुणाहून खूप जास्त जिवंत का वाटतो हे मुळातच ह्याचमुळे आहे. आणि एकदा का तुमच्या पेशींची रचना ऊर्जेने चार्ज झालेली असली तर ती खूप काळासाठी तरुण राहील, खूप दीर्घ काळासाठी.